नमस्कार, पल्लवीच मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूयात संक्रांत विशेष मस्त खमंग अतिशय स्वादिष्ट गुळ पोळी कशी बनवायची. आता या सारणामध्ये गुळ असल्यामुळे पोळी फुटण्याची शक्यता जास्त असते. या सारणासाठी गुळाचे खडे न होऊ देणं खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी गुळ कसा विरघळवून घ्यायचा हे सुद्धा आपण पाहणार आहे. यासाठी लागणारं सारण पूर्णासारखं मऊ किंवा ओलसर नसतं आणि त्यामुळेच अगदी पोळीच्या काठापर्यंत हे कसं लाटून घ्यायचं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, ज्यामुळे पोळ्या टम्म फुगतील सुद्धा, एकही फुटणार नाही आणि सारण सुद्धा पोळ्यांच्या काठापर्यंत जाईल. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला या पोळ्यांसाठी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर हे पहा, एका भांड्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता याचं जे पीठ आहे ना ते पुरणपोळीसारखं न भिजवता थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपल्याला भिजवावं लागतं. तर त्यासाठी गव्हाच्या पीठामध्ये 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. तर 2 कप गव्हाच्या पिठासाठी फक्त 2 चमचे इथे आपण बेसन घेतलेलं आहे. चवीपुरतं यामध्ये मीठ घातलं, चांगलं मिक्स करून घेतलं. आता ही गुळपोळी पुरणपोळीसारखी मऊ नसते, थंड झाल्यानंतर थोड्याशा त्या कडक होतात आणि अशाच गुळपोळ्या चवीला सुद्धा खूप छान लागतात. आणि म्हणूनच ही गुळपोळी थंड झाल्यानंतर थोडीशी कडक होण्यासाठी आपल्याला यामध्ये तुपाचं किंवा तेलाचं मोहन घालायचं आहे. तर हे पहा, 2 टेबलस्पून इथे मी तूप घेतलेलं आहे. तर हे पहा, 2 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन आणि त्याच चमच्याने 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आता तूप आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय. तुपाचं हे प्रमाण वापरलं ना पोळी सुद्धा अगदी परफेक्ट बनते आणि तुपामुळे तर याची चव नक्कीच वाढते. कडकडीत झालेलं तूप यामध्ये टाकल्यानंतर सगळ्या पिठामध्ये हे तूप चांगलं मिक्स करून घेतलं. आता या पिठामध्ये बेसन का घालायचं? तर बेसनमुळे याचा खमंगपणा तर वाढतोच, पण थंड झाल्यानंतर आपल्याला पाहिजे तसा कडकपणा याला येतो, त्यामुळे थोडंसंच बेसन वापरायचं. कोणी कोणी यामध्ये रवा सुद्धा वापरतात. हे पहा, हातानेच हे पीठ चांगलं चोळून घेतलेलं आहे, म्हणजे गरम असलेलं हे तूप आहे ना सगळ्या पिठामध्ये चांगलं मिक्स होतं आणि प्रत्येक पोळीला थंड झाल्यानंतर मस्त कन्सिस्टन्सी येते, चवीला सुद्धा छान बनतात. आता अगदी थोडं थोडं पाणी घालत पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय. आता हे पहा, यामध्ये गव्हाचं पीठ आहे, त्यामुळे हे पीठ भिजल्यानंतर याला रबरासारखी कन्सिस्टन्सी येणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे थोडं थोडं पाणी ऍड करत हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित हे मळून घ्यायचं. अगदीच पुरणपोळीसारखं याला जास्त वेळ मळायची गरज नाही किंवा जास्त मऊ सुद्धा करायची गरज नाही. हे पीठ जर व्यवस्थित मळून घेतलं, थोडा वेळ भिजवून घेतलं, तर 2 महत्वाचे फायदे होतील. एक तर पोळी लाटताना सारण काठापर्यंत जाईल, दुसरी गोष्ट म्हणजे पोळी लाटताना किंवा भाजून घेताना अजिबात फुटणार नाही, मस्त टम्म फुगेल. 4 ते 5 मिनिटे मी चांगलं मळून घेतलं, याची कन्सिस्टन्सी पहा थोडंसं मऊ आहे. आता यावरती एखादं कापड झाकून झाकण लावून 15 ते 20 मिनिटे चांगलं भिजवून घ्यायचं. त्यामुळे सारण बनवायच्या अगोदरच आपल्याला ही कणिक भिजवून ठेवायची. आता या वेळेमध्ये आपण याचं सारण बनवूयात. तर यासाठी इथे मी 1 कप तीळ घेतलेले आहेत. तीळ कोणतेही वापरू शकता, इथे मी गावरान अनपॉलिश्ड तीळ घेतलेले आहेत. तिळासोबत आपल्याला इतरही काही गोष्टी लागणार आहेत, त्यामध्ये सुकं खोबरं सुद्धा लागणार आहे. तर ते आपल्याला किसून घ्यायचंय. किसून घेतल्यामुळे काय होईल, व्यवस्थित भाजून घेता येईल. आता या पोळ्यांमध्ये आपण बेसन सुद्धा वापरलेलं आहे, खोबऱ्यामुळे काय होईल, पोळ्या पचायला हलक्या होतील, पौष्टिक तर आहेच आणि सारणाची चव सुद्धा वाढेल. पूर्वीच्या लोकांनी या पारंपरिक पदार्थांमध्ये जे असं कॉम्बिनेशन करून ठेवलेलं आहे ना, ते खरंच आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. तर 1 वाटी तीळ घेतले, 1/2 वाटी किसून घेतलेलं खोबरं घेतलं आणि त्यासोबतच 1/2 वाटी इथे आपल्याला बेसन सुद्धा लागणार आहे. तर सारण अगदी परफेक्ट बनण्यासाठी हे प्रमाण पहा, 1 वाटी तीळ, 1/2 वाटी किसून घेतलेलं खोबरं आणि 1/2 वाटी बेसन आणि त्यासोबतच इथे आपण 1 चमचा खसखस सुद्धा घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचंय. हे सगळं साहित्य व्यवस्थित भाजून घेऊन याचं सारण बनवलं ना खूप दिवस टिकतं, त्यामुळे थंडी संपेपर्यंत आपल्याला पाहिजे त्यावेळी या पोळ्या बनवून ठेवता येतात. तर जाड तळाच्या कढईमध्ये सुरुवातीला तीळ भाजून घेऊयात. हे पहा, मंद आचेवर सतत हलवत तीळ आपल्याला खरपूस भाजून घ्यायचेत, यामुळे पोळ्या सुद्धा मस्त खमंग होतात. तर हलकासा रंग बदलला, तीळ थोडेसे उडू लागले की लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. हे सगळं साहित्य भाजून घेण्यासाठी शक्यतो जाड तळाची कढई वापरा, म्हणजे कुठेही करपणार नाही. आता त्याच कढईमध्ये खोबऱ्याचा केस सुद्धा काढून घेतला, हे सुद्धा भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. खोबरं जास्त आपल्याला करपवायचं नाही, नाहीतर पोळीची चव बिघडू शकते. मंदाचेवरच याला परतून घेतलं, हलकासा रंग बदललेला आहे, यापेक्षा जास्त गडद रंग याचा करायचा नाही. त्याच प्लेटमध्ये हे सुद्धा काढून घेतलं. खोबरं भाजून घेतल्यानंतर कढई व्यवस्थित पुसून घ्यायची, नाहीतर त्याचे छोटे छोटे तुकडे तसेच करपत राहतात. आता गॅस बंदच आहे, कढई मात्र गरम आहे, यामध्येच खसखस सुद्धा आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचे. खसखस सुद्धा त्याच प्लेटमध्ये काढून घेतली. आता महत्वाची गोष्ट म्हणजे बेसन आपल्याला असंच या सारणामध्ये वापरायचं नाही, तर तुपामध्ये हे बेसन आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. तर त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप चांगलं गरम करून घेतलं. आता या तुपामध्येच आपल्याला बेसन छान परतून घ्यायचंय. तर सुरुवातीला 1 चमचा तुपामध्ये बेसन आपण परतून घेतलं. तुपामध्ये हे परतून घेतल्यामुळे बेसन सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित खरपूस भाजलं जातं.
याचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जातो आणि गुळपोळी सुद्धा चवीला छान बनते। तर सुरुवातीला एक चमचा तुपामध्ये हे भाजून घेतलं, हलकासा रंग बदलला की पुन्हा अर्धा ते एक चमचा तूप ऍड करायचं। हे पहा बेसनची अशी कन्सिस्टन्सी आली ना, बेसन आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं। असा रंग आला की लगेचच त्याच प्लेटमध्ये काढून घेतलं। आता हे सगळं थंड होतंय तोपर्यंत आपण गुळाची तयारी करूयात। गुळपोळी परफेक्ट गोड होण्यासाठी गुळाचं प्रमाण सुद्धा खूप महत्वाचं आहे। गुळ कोणताही वापरू शकता, इथे मी मऊ आणि गडद रंगाचा गुळ वापरलेला आहे। आता तसं म्हणायला गेलात तर पोळी चुकण्याचा किंवा अगदी परफेक्ट बनण्याचा तसा महत्वाचा घटक म्हणजे गुळच आहे। तर त्यासाठी गुळाचं प्रमाण, गुळ विरघळवून घ्यायची पद्धत थोडीशी काळजीपूर्वक करावी लागते। तर हे पहा, ज्या वाटीने तीळ घेतलेले होते त्याच वाटीमध्ये किसून घेतलेला गुळ घेतला। आता त्याच वाटीने घ्यायचं म्हटलं तर आणखी अर्धी वाटी, इथे मी मेजरिंग कपमध्येच घेतलेला आहे, म्हणजे एक कप आणि अर्धा कप किसलेला गुळ घेतलेला आहे। एवढ्या साहित्यासाठी आपल्याला एकूण दीड वाटी गुळ लागणार आहे। ज्या वाटीने तुम्ही तीळ घेतलेले आहेत ना, त्याच वाटीने मोजून दीड वाटी गुळ घ्या। जाड तळाच्या कढईमध्ये गुळ काढून घेतला, कढई मंदाचेवरच आहे। आता हा गुळ आपल्याला मंदाचेवरच विरघळून घ्यायचा आहे, अजिबात करपवायचा नाही आणि यामध्ये पाणी सुद्धा वापरायचं नाही। तर त्यासाठी काय करायचं, एक चमचा तूप यामध्ये घातलं। लक्षात ठेवा, हा गुळ आपल्याला मंदाचेवरच सतत हलवतच विरघळून घ्यायचा आहे। आता यामध्ये पाणी घातलेलं नाही त्यामुळे गुळ थोडासा करपू शकतो, तर तो करपू नये त्यासाठी थोडंसं यामध्ये तूप घालायचं। तर यामुळे काय होईल, गुळ तुपामध्ये थोडासा परतून घेतल्यामुळे सारण खूप दिवस टिकायला मदत होईल। दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे जिन्नस आहेत ना, ते विरघळून घेतलेल्या गुळामध्ये चांगले एकजीव मिक्स करून घेता येतील। हे पहा, फक्त काही सेकंदामध्ये गुळ आपला विरघळलेला आहे। आता लगेचच भाजून घेतलेले सगळे जिन्नस यामध्ये ऍड केले। गॅस अजून बंद केलेला नाही, मंदाचेवरच आहे। गुळाची अशी कन्सिस्टन्सी आहे तोपर्यंतच हे सगळे जिन्नस या गुळामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे। हे सगळं चांगलं मिक्स झालं ना, सारण सुद्धा चवीला खूप छान बनतं। तर हे पहा, सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता गॅस बंद करून यामध्ये एक चमचा वेलची पूड ऍड केली। त्यासोबतच गुळाचा पदार्थ आहे म्हटल्यानंतर थोडंसं जायफळ सुद्धा किसून घेतलं। थंडीचे दिवस आहेत म्हटल्यानंतर थोडीशी सुंठ सुद्धा किसून घेतली। सगळ्या गोष्टी पुन्हा चांगल्या मिक्स करून घेतल्या। एखाद्या प्लेटमध्ये हे काढून ठेवायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं। पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला याची बारीक अशी पावडर करून घ्यायची। तर सगळं आता चांगलं थंड झालेलं आहे। आता आपल्याला हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचंय, जितकं बारीक करून घेता येईल ना तितकं चांगलं। यामुळे काय होईल, लाटताना सारण अजिबात बाहेर येणार नाही आणि बारीक असल्यामुळे काठापर्यंत सारण जायला मदत होईल। तर मिक्सरला सुरुवातीला 1 ते 2 वेळा फिरवून घ्यायचं, झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचं। यामुळे गुळाचा एखादा छोटासा तुकडा सुद्धा बारीक होऊन जाईल आणि पोळी फुटायची सुद्धा काही शक्यता राहणार नाही। तर मिक्सर 3 ते 4 वेळा फिरवून घेतल्यामुळे हे गरम होतं, त्यामुळे तिळातलं खोबऱ्यातलं तेल रिलीज होतं, थोडंसं ही पावडर ओलसर बनते। तर अशा पद्धतीने सगळी याची पावडर मी करून घेतलेली आहे, एका भांड्यामध्ये काढून घेतली। आता काय करायचं, हातानेच आपल्याला हे व्यवस्थित चोळून घ्यायचंय। आता याच्या तुम्हाला लगेचच पोळ्या करायच्या असतील लगेचच वापरू शकता, स्टोर करून ठेवायचं असेल तर थोडंसं आत्ता हे गरम आहे कारण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं, गाठी फोडून घ्यायच्या, पूर्णपणे थंड झाल्यानंतरच एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। 10 ते 12 दिवस हे सारण छान टिकतं। तर आता यापासून गुळपोळी कशी लाटून घ्यायची ते पाहूयात। आता 20 मिनिटे झालेली आहेत, कणिक सुद्धा आपली चांगली भिजलेली आहे, तवा गरम करायला ठेवलेला आहे, तूप सुद्धा काढून घेतलेलं आहे, कणिक पुन्हा एकदा चांगली मळून घेतली। आता फुलके बनवण्यासाठी जितका आपण गोळा घेतो ना तितका करून घेतला, याला सगळ्या बाजूने व्यवस्थित पीठ लावून घेतलं। आता पुरणपोळी बनवताना जशी आपण कणकेची वाटी बनवून घेतो तशीच घ्यायची। हाताने जर येत नसेल तर स्टीलच्या वाटीमध्ये सुद्धा हा गोळा घेऊन ही वाटी बनवून घेऊ शकता। तर हे पहा, इथे मी दाखवत आहे त्या पद्धतीने खोल अशी वाटी बनवून घेतली। हे पहा, थोडं थोडं सारण घेतलेलं आहे, अगदी हलक्या हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे सारण सुद्धा यामध्ये भरपूर स्टफ करून घेता येतं। थोडं थोडं सारण घ्यायचं, या पद्धतीने पसरत पसरत हलक्या हाताने दाबून घ्यायचं। हे पहा, थोडं थोडं सारण आपण घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पसरून घेतलेलं आहे। आता या पद्धतीने याच्या बाजू एकत्र आणायच्या आणि याला पॅक करून घेतलं। हे पहा, व्यवस्थित हे सील करून घेतल्यानंतर कणकेचा जो एक्स्ट्राचा गोळा आहे ना ते काढून घ्यायचा। आता हे सारण काठापर्यंत जाण्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच ही ट्रिक वापरायची। हे पहा, तळ हातावरती थोडंसं हलक्या हाताने हे दाबून घ्यायचं। हे पहा, एकतर हे सारण पावडर फॉर्ममध्ये आहे, शिवाय यामध्ये गुळ आहे, त्याने काय होईल, तळ हातामध्ये घेऊन हे थोडंसं दाबलं नाही तर सारण मध्यभागीच राहील, काठापर्यंत जाणार नाही आणि भाजून घेतल्यानंतर याचे काठ सुद्धा कच्चे कच्चे राहिल्यासारखे वाटतात। त्यामुळे हे पहा, अशा पद्धतीने तळ हाताने सुरुवातीलाच थोडंसं हलक्या हाताने दाबून घेतलं, लगेचच या गोळ्याला सगळ्या बाजूनी पीठ लावून घ्यायचं। म्हणजे चुकून जरी थोडा जरी गुळ बाहेर आला तरी तो पळपाटाला चिकटणार नाही, त्यामुळे पोळी सुद्धा आपली फाटणार नाही। आता लाटताना सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यायची, लाटणं अगदी हलक्या हाताने फिरवून घ्यायचं, म्हणजे काय होईल, सारण पसरायला सुरुवात होईल।
आणि त्यानंतर या पोळीचे काठ हलक्या हाताने लाटून घ्यायचे. तर हे पहा, पोळी याच पद्धतीने लाटून घेतली, तुम्ही पाहू शकता सारण काठापर्यंत गेलेला आहे. आता तवा गरम झालेला आहे, थोडंसं तूप लावून घेतलं. पोळीला वरच्या साईडला हलकेसे बबल्स दिसू लागल्यानंतर लगेचच पलटून घ्यायची. तर हे पहा, हलकेसे बबल्स दिसायला लागले, लगेचच पलटून घेतली. मीडियम फ्लेमवरतीच गॅसची फ्लेम ठेवायची, म्हणजे या पोळ्या सुद्धा टम्म फुगतात. हे पहा, पोळी मस्त फुगलेली आहे, या साईडला तूप लावून घेतलं. आता तेलाऐवजी या पोळीला शक्यतो तूपच लावून घ्यायचं. यामुळे काय होईल, पचायला सुद्धा हलकी होईल, चवीला सुद्धा खूप छान लागेल. हलकेसे डाग पडेपर्यंत मीडियम फ्लेमवरती दोन्ही साईड याच्या व्यवस्थित भाजून घेतल्या. दोन्ही बाजूला चांगलं तूप लावून घेतलं. हे पहा, अगदी परफेक्ट पोळी भाजली गेलेली आहे. मस्त खरपूस अशी ही गुळाची पोळी बनलेली आहे. आता या पोळ्या लगेचच चपातीच्या भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये न ठेवता एखाद्या जाळ्यावरती काढून घ्यायच्या, म्हणजे लगेचच थंड होतात आणि उष्णतेमुळे पाणी सुद्धा सुटत नाही, ओलसर सुद्धा बनत नाहीत. या पद्धतीने सगळ्या पोळ्या आपल्याला करून घ्यायच्यात. गुळाचं सुद्धा अगदी परफेक्ट प्रमाण यामध्ये आपण घेतलेलं आहे, त्यामुळे अगदी परफेक्ट या पोळीला गोडवा येणार आहे. आणि पोळ्या व्यवस्थित गोड असतील तरच मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. ही पोळी बनवताना महत्वाचं काय आहे की सारण काठापर्यंत जाणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे पोळी तर चांगली फुगेलच. आता चुकून जरी यातला थोडासा गुळ बाहेर आला ना, लाटता तर येतच नाही. जर ही पोळी अशीच भाजायला गेलात तर तव्याच्या गरमीमुळे गुळ वितळला जातो, तो बाहेर येतो, तो गुळ तव्याला चिकटून तसाच राहतो. त्यामुळे सुरुवातीलाच हा गोळा हलक्या हाताने थापून घेणं महत्वाचं आहे. पहा, थापून घ्यायची दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवली. हाताने हलक्या हाताने थापून घेता नाही आलं तर अशा पद्धतीने हातामध्ये गोल गोल फिरवत सुद्धा काठापर्यंत ते येऊ शकतं. तर या पद्धतीने सगळ्या पोळ्या लाटून घेतल्यानं एकही पोळी फुटणार नाही. जरी एखाद्या साईडनी थोडीशी पोळी फुटली तरी सुद्धा ती टम्म फुगेल. तर हे पहा, इथे मी सगळ्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत. सगळ्या पोळ्या मस्त फुगलेल्या आहेत, काठापर्यंत सारण गेलेलं आहे. आणि हे पहा, अगदी काठापर्यंत व्यवस्थित भाजल्या सुद्धा गेलेल्या आहेत. याची काठ सुद्धा कच्चे राहिल्यासारखे वाटत नाहीत. जी शेवटची पोळी होती ना, ती थोडीशी मी गडबडीत लाटलेली होती. हे पहा, एका साईडनी थोडीशी ही फुटलेली आहे आणि तरी सुद्धा ही पोळी मस्त फुगलेली आहे. तर या पद्धतीने सगळ्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत. आता या थंड झालेल्या आहेत. सारण तर आपलं 10 ते 12 दिवस छान टिकतच, शिवाय या बनवून घेतलेल्या पोळ्या सुद्धा 2 दिवस छान टिकतात. त्यामुळे प्रवासामध्ये सुद्धा या पोळ्या नेऊ शकता. तर हे पहा, अगदी परफेक्ट अशा या गुळपोळ्या बनलेल्या आहेत. तर हे पहा, एक मी तोडून सुद्धा दाखवत आहे. हे पहा, अगदी काठापर्यंत सारण गेलेलं आहे. लहान मुलं तर याची काठ सुद्धा शिल्लक ठेवणार नाहीत, काठापर्यंत पोळी अगदी आवडीने खातील. प्रत्येक पोळीतलं सारण काठापर्यंत गेलेलं आहे. आणि ही पोळी थंड झाल्यानंतर थोडासा कडकपणा जसा हवा असतो ना, तसाच आलेला आहे. पोळी थंड झाल्यानंतर सुद्धा चवीला छान लागते, अशीच खाऊ शकता किंवा गरमागरम दुधासोबत सुद्धा खाऊ शकता. रेसिपी एकदा नक्की बनवून पहा, सगळ्यांना खूप आवडतील. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.